शिवसेना भाजप विषयी मोठे विधान केलं आहे. शिवसेना आणि भाजप भविष्यात कधीही एकत्र येऊ शकतात असे वक्तव्य मनोहर जोशी यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेना नेता नीलम गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोहर जोशींनी केलेलं विधान वैयक्तिक ती भूमिका शिवसेनेचं नाही. त्यांच्या पिढीच्या मनात ह्या अशा प्रकारच्या भावना स्वाभाविक आणि भावनिक असल्या तरी सुद्धा ती पक्षाची भूमिका नाही. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ही महाविकास आघाडी मजबूत आहे. चांगल्या प्रकारे ती लोकांसाठी काम करत आहे. भाजपा मित्र पक्षांना संपवण्याच्या दृष्टीने काम करतं ते व्यवहार्य नाही. त्यामुळे मनोहर जोशींचे विधान हे शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं त्यांनी सांगितलं आहे. मनोहर जोशी हे बोलताना म्हणाले की ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही त्यावेळी मत गोळा करण्याच्या निमित्तानं पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं अशा गोष्टी घडतात. तसं सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्या बाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भाजपाबरोबर कधी जाणार नाही असं नाही. योग्य वेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील अशी मला खात्री आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत जनतेने सेना भाजपा महायुतीला बहुमत दिले होते. मात्र भाजपाची फारकत घेत शिवसेनेने जवळ केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यामुळे 30 वर्षांच्या मित्राला सोडून शिवसेनेने काँग्रेस आघाडी सोबत जात राज्याची आपल्या हाती घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, पुणे.